फुलाला सुगंध मातीचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कीर्ती तयार होऊन रूममध्ये येते तर सर्व रूम फुलांच्या माळांनी सजलेली असते. तर कीर्ती विचार करते, माझ्या आयुष्याची राखरांगोळी झाली आणि इथे फुलांनी सजावट केली आहे. कीर्ती खूप अस्वस्थ होते. तिला सोनालीचे बोलणे आठवत असते. तेवढ्यात तिला तिथे तिचे परीक्षेचं रिसीट सापडतं तर ते बघून कीर्ती रडत असते. तेवढ्यात शुभम आत येऊन दार लावून घेतो. शुभम कीर्तीच्या खांद्यावर हात ठेवत बोलतो की आजपासून आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात होणार आहे. इथून पुढे आपली स्वप्न सुखदुःख सर्व एकच असणार आहे. शरीर दोन असले तरी मन एकच असेल. तर इकडे तब्येत खराब झाली म्हणून जिजी अक्का भाऊंवर चिडतात. तेव्हा रूममधील दुधाचे ग्लास बघून भाऊ पिण्यास सुरुवात करतात. तेव्हा जिजी अक्का त्यांना थांबवत म्हणतात की ते शुभमसाठी आणि सुनबाईंसाठी आहे. ती इथेच ठेवून गेली वाटतं. मी त्यांना हे दूध नेऊन देते. जिजी अक्का दूध नेऊन देण्यासाठी निघतात. तर इकडे शुभम कीर्तीचा हात हातात घेतो तर कीर्तीला खूप राग येतो. कीर्ती शुभमचा हात झटकते तर शुभम बोलतो, तुम्हाला काय झालं? तर कीर्ती साडीचा पदर काढत म्हणते, तुम्हाला हेच हवं होतं ना, पाहिजे ते ओरबाडून घ्या, मी समोरच उभी आहे. जनावरांचा बळी देताना त्यांची जी अवस्था होते तीच आज माझी झाली आहे. शुभम म्हणतो, तुम्हाला असं का वाटतं? तेव्हा कीर्ती म्हणते, तुम्हाला फक्त नटवलेली बाहुली हवी होती, जिची दोरी तुमच्या आणि तुमच्या आईच्या हातात असेल. पुढे कीर्ती म्हणते की मिलन या शब्दाचा तुम्हाला अर्थ कळतो का? दोन शरीर तेव्हाच एकत्र येतात जेव्हा त्यांचं एकमेकांवर प्रेम असतं. माझं फक्त एकच काम आहे की एका वर्षामध्ये या घराला वारस देणं. मग माझं अस्तित्व संपलं. माझ्या स्वप्नांना या घरामध्ये काहीच किंमत नाही. मी फक्त या घरामध्ये राबायचं आणि नजर खाली ठेवायची. या सर्व अपेक्षा फक्त सुनांकडूनच का कराव्यात? नवरा म्हणून तुमचं काही कर्तव्य नाही का? लग्नानंतर तुम्हा पुरुषांमध्ये काही बदल होत नाही. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. ही दासी तुमच्यासमोर उभी आहे, हवं ते माझ्यासोबत करा. कीर्ती खूप रडत असते तर शुभमला सर्व काही बघून खूप त्रास होतो. तेवढ्यात जिजी अक्का बाहेरून दार वाजवतात तर शुभम दार उघडून त्यांच्या हातातील दूध घेतो. जिजी अक्का पुढे काही बोलणार तेच शुभम दार लावून घेतो. त्यानंतर शुभम कीर्तीला म्हणतो की तुम्हाला काय झालं मला कळत नाही. माझ्या हातून काय चूक झाली का मला सांगा. मी तुम्हाला समजावून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. परंतु कीर्ती काही बोलत नाही. तर इकडे जिजी अक्काला झोप येत नाही. भाऊ तिला विचारतात, तुला बरं वाटत नाही का? तर जिजी अक्का म्हणतात, आज पहिल्यांदा शुभमने माझं वाक्य पूर्ण होण्या अगोदरच दार लावून घेतलं. त्याच्या प्रेमाचे आता दोन वाटे झाले. बायको येताच माझा शुभम बदलला. तर भाऊ जिजी अक्काला समजवतात, परंतु जिजी अक्काच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. इकडे शुभम कीर्तीला वर झोपण्यास सांगतो. आता उद्याच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की जिजी अक्का कीर्तीला पुरणपोळीचा स्वयंपाक एकटीला करण्यास सांगणार आहे आणि कीर्तीसमोर दुसरे संकट उभे राहणार आहे.